पाचवे पर्व असलेला भगवा आमदार चषक जय महाराष्ट्र कोकबन संघाने पटकावला. रोहा तालुक्यातील न्हावे येथे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 39 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना जय महाराष्ट्र कोकबन आणि ट्रायडंट नवी मुंबई यांच्यामध्ये रंगला. जय हनुमान कोकबन संघाने 2 गड्यांच्या बदल्यात 49 धावा पूर्ण केल्या व विजयासाठी 50 धावांचे आव्हान नवी मुंबई संघाकडे ठेवले. नवी मुंबई संघाचे 7 गडी बाद होऊन त्यांनी 43 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे कोकबन संघाने 6 धावांनी अंतिम सामना जिंकून भगवा चषकावर आपले नाव कोरले. अंतिम निकाल पुढील प्रमाणे. प्रथम क्रमांक जय महाराष्ट्र कोकबन ₹51,000 व सन्मानचिन्ह. द्वितीय क्रमांक ट्रायडंट नवी मुंबई ₹25,000 व सन्मानचिन्ह. तृतीय क्रमांक श्रीराम स्पोर्ट्स सोनका ₹11,000 व सन्मानचिन्ह. तर चतुर्थ क्रमांक माऊ 11 नवगाव ₹11,000 व सन्मानचिन्ह. भगवा चषकाचे उद्घाटन स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे माजी उपसरपंच न्हावे देणीनाथ कठोरे यांचे वडील गोरख कठोरे यांच्या हस्ते करण्यात आले. भगवा आमदार चषकाचे बक्षीस वितरण आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, चंद्रकांत मोहिते, संतोष निगडे, हरिश्चंद्र वादंत्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आरोग्य उपकेंद्र न्हावे कर्मचारी, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी शिक्षिका, आशाताई, मदतनीस, पोलीस पाटील तसेच शिपाई यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. उद्भवलेली परिस्थिती अतिशय भयावह असल्याकारणाने आम्ही सगळे नेते तुमच्याशी संवाद साधण्यासाठी फार कमी उभे ढाकले होते. निश्चित तो काळ असा होता की आपण फायदेशीर होऊ नये, कुठे बसू नये, पण एकमेकांपासून थोडस दूर होतो. अशा काळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला जगण्याचं काम केलं त्यांचा आता या ठिकाणी भव्य सन्मान सत्कार या मंचावर झालेला आहे या आयोजनाच्या माध्यमातून. खरंच त्यांना धन्यवाद देतो आणि तुमचे आभारी व्यक्त करतो. उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरं जात असताना स्वतंत्र जीव धोक्यात टाकून दुसऱ्याला वाचवणं हे खूप पराकाशाचं काम आपण केलं आहे. म्हणून आपले देखील मी या मंचावर स्तुती करतो. अधिक जास्त वेळ घेत आहेत वेळीनाचं या भागातलं काम किंवा आमचे एवढे शिवसेना खूप काम होते स्वप्नात आले खूप उल्लेखनीय काम आहे. मित्र मी फक्त आश्वासन तुम्हाला करेन की 2 वर्ष आपल्या आयुष्यातून थोडीशी दूर गेली आहेत. या कोविडच्या काळामध्ये तुम्हाला तुमची सेवा देता आली नाही आहे, पण येणाऱ्या 3 वर्षामध्ये मागची 2 वर्ष बॅकलॉग भरून काढण्याची ताकद माझ्यामध्ये दिसत असल्याकारणाने